नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर, ट्रेनर आणि ॲनालिस्ट तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तसेच मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या मोठ्या सपोर्टने आपण 80,000 सबस्क्रायबर्स आत्ताच पूर्ण केलेले आहेत. मित्रांनो, नक्कीच हे तुमच्यामुळेच होत आहे, कारण तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत आहे. ओके, यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी सांगणार आहे ही फक्त एक अभ्यासपूर्वक हेतूने तुम्हाला मी दिलेली आहे. याचा कोणताही खरेदी अथवा विक्रीसाठी सल्ला मी देत नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. जसं मी तुमच्यासाठी प्रत्येक वीकमध्ये निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू घेऊन येतो. मित्रांनो, याचं साधा आणि सिम्पल लॉजिक एकच आहे की तुम्हालाही सर्वसाधारणपणे निफ्टीचं ॲनालिसिस करता यावं, कोणत्याही स्टॉक्स ॲनालिसिस करता यावं, आपण प्रॉपरली सगळ्या गोष्टी शिकाव्यात आणि एक यशस्वी ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनावं, हीच माझी एक यामागची प्रामाणिक इच्छा आहे. नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी शिका ज्या गोष्टी सांगतोय. ओके, लक्षात ठेवा, जास्तीत जास्त कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि माझी जी वेबसाईट आहे khamkarsview.com व्हिजिट द्यायला विसरू नका. याच्यामध्ये आपले कोर्सेस, वर्कशॉप्स, ब्लॉग्स, खूप सारी माहिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती पाहिजे असली तरी तुम्ही तिथे आम्हाला कळवू शकता. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अशा प्रकारच्या सगळ्या व्हिडिओ घेण्यासाठी तुम्ही आत्ता जाऊन आपला व्हिडिओ लाईक करायचा आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे पुढच्या अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या निफ्टीच्या अपडेटला. आपण आलेलो आहोत चार्टिंगच्या वेबसाईटवर. चार्टिंगच्या वेबसाईटवर जाऊन आपण आता पाहतोय की कशा प्रकारे निफ्टीचा चार्ट आपल्याला सांगेल की पुढील आठवड्यामध्ये काय होऊ शकतं, याचा एक जस्ट अंदाज आपण बांधतोय, जेणेकरून ट्रेड किंवा पोझिशन्स तुमचे ज्या असतील याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायला सोपं जाणार आहे. मागील वीकमध्ये मी असं सांगितलं होतं की मार्केट 11,400 एकदा जाऊ शकतं आणि तिथून ते थोडं रिकव्हरी देईल मोठ्या प्रमाणामध्ये. ओके, आणि जर ऐकला नसेल व्हिडिओ तर नक्कीच तो व्हिडिओ ऐकावा असं मी तुम्हाला सांगेल. जर बघितलं तुम्ही ते आपण बघितलं तर 11,341 जवळपास 11,300 धरू आपण, म्हणजे 50 पॉईंटने आपलं टार्गेट तो गेला नाही, परंतु खूप सारं टार्गेट आहे. जवळपास आपण सांगितल्यापासून मार्केटने जवळपास 201 पॉईंटची रॅली दिली वरच्या साईडला, तिथून त्याच्यामध्ये करेक्शन आलं. तर आता पुढील कंडिशन्स काय वाटत आहेत जर आपण इथे बघायला गेलो तर निफ्टीने शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार ह्या तिन्ही दिवशी रेडमध्ये क्लोजिंग दिलंय आणि तो एक बिअरिश साईन आहे. आणि त्याची एक क्विक सपोर्टिव्ह लाईन जी होती 11,120 आसपास तीही त्याने ब्रेक केलेली आहे. आता या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये आणखी काय दिसतंय, डेली कॅन्डल्स आपण बघतोय. तर चला आपण थोडं डेली कॅन्डल्सचं ॲनालिसिस करू. आणि मित्रांनो, ह्या सगळं हे फक्त तुम्हाला शिकता यावं म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी ड्रॉ करत आहे. तर जर एक बघितलं तर लक्षात राहील, छान सपोर्ट आणि ट्रेंड लाईन आहे ही. आता ही ट्रेंड लाईन अजून ब्रेक केलेली नाही. इन केस पुढील वीकमध्ये जर मार्केटने ही ट्रेंड लाईन ब्रेक केली, लक्षात ठेवा, जर मार्केट याच्या खाली 11,073 म्हणजे 11,050 खाली ओपन होत आहे, तर मार्केट सर्वसाधारणपणे कोणत्या लेवल्स दाखवेल त्याची थोडी आपण चर्चा करू. तर मित्रांनो, जर आपण इथे बघायला गेलो तर जर मार्केट ही लेवल तोडते, 11,020 एक लेवल येते येते, ती जर लेवल मार्केटने तोडली तर मार्केट सर्वसाधारणपणे 11,900 एका रेंजमध्ये सुरुवातीला येईल. 11,900 येण्याचा प्रयत्न करणार आहे, लक्षात ठेवा. आता हे झाले डेली कॅन्डल्स. थोडं वीकलीमध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि मग वीकलीमध्ये थोडं आपण ॲनालिसिस करू, म्हणजे थोडं एक स्ट्रॉंग आणि कन्फर्मेशन आपल्याला याच्यामध्ये मिळायला मदत होते. तर आपण ओपन करतो इथे वीकली कॅन्डल्स. ओके, वीकली कॅन्डल्स आपल्याशी काय बोलतात लक्षात ठेवा. चार्ट नेहमी रीड करायचं, चार्टशी स्वतःहून बोलायचं. चार्टशी तुम्ही ज्यावेळी बोलायची सवय लावताल ना, खूप साऱ्या गोष्टी तो सांगणार आहे. पहा, मागील जवळपास 6 आठवडे, तुम्हाला आधीही बोललो होतो की 6 आठवडे खूप सारी तेजी झाली आहे पुढील वीकमध्ये, म्हणजे जो आत्ता आठवडा संपला त्याच्यामुळे थोडं मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतं. आणि ॲक्च्युली करेक्शन आलेलं आहे ह्या वीकमध्ये, थोडं त्यांनी रेड क्लोजिंग दिलेलं आहे. हा एक बिअरिश सिग्नल आहे मार्केटचा. जर मार्केट सोमवारी 11,080 खाली ओपनिंग देत आहे, ओके, 11,000 खाली ओपनिंग देत आहे, 11,080 खाली, तर मार्केट इथून पुन्हा खाली येण्याची शक्यता जास्त आहे. दाट शक्यता किती येऊ शकतं, तर सर्वसाधारणपणे
पुन्हा मार्केटला 11,900 एक जसा आत्ता बोललो तसं एक सपोर्ट आहे, लक्षात ठेवा 11,900 लेवल एक येत मार्केटला येते, ही लेवल त्याच्यासाठी मोठी सपोर्ट असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर न मग तो पुन्हा, सॉरी 11,900 नाही बोलत मी, 10,900 बोलायचे, मला थोडं कन्फ्युजन झालं बोलताना इथे, 10,900 समजा, 11,900 खूप मोठी फिगर येते अजून वरची, 10,900 ही एक सपोर्ट लाईन आहे. ह्या कंडिशनला जर आपण बघायला गेलो तर 10,900 खाली एकदा येण्याची शक्यता आहे, तिथून मग आपण थोडा बाउन्स बॅक देण्याची शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही. हे झालं एक निफ्टीचं, आधी नंतर बँक निफ्टी करू आणि नंतर पुढचं अॅनालिसिस करू, मग कोणत्या स्ट्रॅटेजी आत्ताच्या कंडिशनला वापरायची हेही मी तुम्हाला सांगेन. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही विकली ग्राफ बघता याचा, तर विकलीमध्ये पण याच्यामध्ये हेल्दी दिसतंय, हेल्दी करेक्शन दिसतंय आलेलं ह्या आठवड्यामध्ये. आणि साहजिक आहे बँक निफ्टी खूप सारी पडली, साहजिक आहे आणखी खाली येऊ शकते बँक निफ्टी. ओके, आता बँक निफ्टी आणखी किती खाली येऊ शकते तर चला थोडं डेलीमध्ये बँक निफ्टीला बघू आणि आपल्याला काय दाखवते बँक निफ्टी डेलीमध्ये तर त्याचा थोडा अभ्यास करायचा प्रयत्न करू आपण. तर इथे बँक निफ्टीने बघा एक टॉप बनवला, डबल टॉपला टिकणार नाही असं आपण बोललो होतो, हार्डली जर गेलास तर 24 जाऊ शकतो असं आपलं अझम्पशन होतं की जर ब्रेक केला तर टॉप, ब्रेक टॉप ब्रेक केला नाही विच इज गुड साईन आणि तो खाली आला आपल्यासाठी. तर आता आणखी किती खाली येऊ शकतो तर बँक निफ्टीला बघायला गेलं तर 21,000 एक जवळपास एक क्विक सपोर्ट, 21,000 जी लेवल्स आहे. ओके, एक अप्रॉक्स लक्षात ठेवा, अप्रॉक्स फिगर सांगतोय मी, पॉईंट टू पॉईंट काढायला थोडं झूम वगैरे करून आपण पॉईंट टू पॉईंट काढू शकतो. 21,000 वरच्या लेवल्सपर्यंत एकदा येऊ शकतं, म्हणजे अजूनही बँक निफ्टीमध्ये मला 600-700 पॉईंटचं करेक्शन दिसतं. इथून आत्ताच्या कंडिशनला स्ट्रॅटेजी काय वापरायची आपण, चला स्ट्रॅटेजी अशी वापरू शकतो आपण आत्ताच्या कंडिशनला, बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी, कारण मार्केट आत्ता ट्रेंडमध्ये नॉर्मल करेक्शन येणार आहे याच्यामध्ये. ओके, आधी मागील वीकमध्ये मी सांगितलं होतं, तुम्ही जर केलं असेल मी सांगितलेल्या पोझिशननुसार की प्रॉफिट थोडा बुक करा 50%, असं मी आवर्जून सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्या मागच्या आणि त्याच्या मागच्याही. आता काय करायचं आपल्याला, इथून मार्केट खाली आला अजून, ओके निफ्टी अजून 200-300 पॉईंट पडली की पुन्हा जिथं प्रॉफिट्स आपण बुक केले होते 50%, ते पुन्हा इथे खरेदी करायची किंवा त्याच्यामधली 50%मधील 50% खरेदी करा. म्हणजे आपण जर 50 रुपये आधी बुक केले असेल त्यातली 25% आता आपण पुन्हा करणार आणि बाकीचे अमाऊंट पुन्हा पुढच्या वेळेसाठी ठेवणार आहे जो खाली येईल त्यावेळी. साधा आणि सिम्पल फंडा इथे तुम्ही तुम्हाला सांगितला आहे, आशा करतो हा तुम्हाला व्ह्यू समजला असेल. आता सोमवारचं ओपनिंग कसं देईल, तर सोमवारी मोस्टली काय होतं मार्केट जे शुक्रवारी ओपनिंग देतं त्याच्या नॉर्मली अपोजिट ओपनिंग द्यायचा प्रयत्न करतं. म्हणजे जर शुक्रवारी जर मार्केट आता बघा निगेटिव्ह क्लोजिंग दिलं आहे, मुद्दाम सोमवारी ते पॉझिटिव्ह थोडं ओपनिंग देतं. आता हे का करतं तर सगळा फ्युचर ऑप्शनचा गेम असतो, फ्युचर ऑप्शनचे प्रीमियम जो टाईम डिके असतो त्याचा स्मार्ट ट्रेडर्सला फायदा घ्यायचा असतो, त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे मोस्टली रेंज बाउंड ओपन होऊन पडू शकतं. ओके, मोठा फॉल जरी लगेच नाही आला तरी सकाळच्या सत्रामध्ये थोडं रेंज बाउंड राहील, थोडं वरच्या साईडला पुशअप देईल आणि नंतर मग त्याच्यामध्ये पुन्हा खालच्या लेवल्सला तो जाण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतंय. बाकी तुम्ही तुमचं याच्याबरोबर ॲनालिसिस करून तुम्ही पुढचा स्टडी करू शकता. या व्यतिरिक्त मित्रांनो, शेअर मार्केट टेक्निकल ॲनालिसिस डीपमध्ये शिकण्यासाठी माझा पूर्णपणे सपोर्ट तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला असं स्वतःहून ॲनालिसिस करून इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन हे सगळं करायचं असेल तर क्विकमध्ये जावा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या कोर्सची ऑनलाईन कोर्सची लिंक दिलेली आहे, त्या कोर्सवर जाऊन तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला 4 मिळतील, टेक्निकल ॲनालिसिस बेसिक ॲडव्हान्स बेसिक्स, त्याच्यानंतर ना आमचा जो वेबिनार चॅम्पियन क्लब आहे त्याची पण तुम्हाला मेंबरशिप मिळेल आणि म्युच्युअल फंड ॲनालिसिस हा 4th कोर्स मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे जी लोक ह्या महिन्यामध्ये इनरोल होतील त्यांना. तसेच या महिन्यामध्ये खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर लवकरात लवकर जावा आणि कोर्स खरेदी करा. ज्यांना डिमॅट ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, क्विकमध्ये जावा डिमॅट ओपन करा आणि जे आमचे काय फीचर्स आम्ही तुम्हाला देतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला आम्ही ज्या गोष्टी घेऊन येतो आहे त्या सगळं तुम्हाला जास्तीत जास्त शिकता यावं फायदा व्हावं यासाठीच करतो आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर क्विकमध्ये लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला आणखी काय वाटते त्या गोष्टी कमेंट करा, कोणता टॉपिक्स हवा आहे ते कमेंट करा, तुम्हाला नक्कीच त्या टॉपिकवर आम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.